नमस्कार मित्रांनो, ज्युनियर स्टार्स या तुमच्या फेवरेट एज्युकेशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. जनरली आपण यूट्यूब जे आहे ते सिम्पली असं व्हाईट फॉर्मॅटमध्ये पाहतो. व्हाईट थिंग जरी म्हणलं तरी देखील चालेल. बघा, ओके, तर तुम्ही आत्तापर्यंत या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा. 3550 सबस्क्रायबर होतील म्हणजे. तर जेव्हा तुम्ही व्हिडिओ चेक करता तर त्यावेळेस तुम्हाला अशी व्हाईट थिंग दिसते. पण जनरली तुम्ही रात्री देखील अभ्यास करत असाल किंवा व्हिडिओ चेक करत असाल तर देखील त्याचा तुमच्या डोळ्यावरती ताण पडण्याची शक्यता जास्त असते. अशा केसने तुम्ही काय करता तर फक्त तुम्ही तुमच्या मोबाईलची ब्राईटनेस कमी करता. पण याचाच विचार करून यूट्यूबने एक नवीन अपडेट आणलेलं आहे आणि ते म्हणजे बघा, सेटिंग्समध्ये जा तुम्ही आणि सेटिंगमध्ये जाऊन जनरलवरती क्लिक करा. जनरलवरती क्लिक केल्यानंतर इथं डार्क थीम नावाचं एक ऑप्शन दिसेल तुम्हाला. इन केस तो जर ऑप्शन दिसत नसेल तर देखील त्याचे आपण ट्रिक्स सांगणारच आहोत. तर सर्वात आधी डार्क थीम केल्यानंतर काय होतं ते पहा. जेव्हा आपण डार्क थीमवरती क्लिक करतो तर तुम्हाला काही म्हणजे जी आपली ही आहे ना स्क्रीन जी आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हे व्हाईट आणि ब्लॅक असं दिसेल. आणि यामुळे काय होईल तर तुमच्या डोळ्यावर जे ताण पडतो ना स्टडी करताना किंवा कुठलेही व्हिडिओज बघताना तर त्याचं थोडं कमी प्रमाणात होईल. आणि याने तुम्हाला पांघरुणात घेऊन किंवा मग काहीतरी अंधाऱ्या खोलीत जाऊन बघत बसण्याची देखील गरज नाही पडणार. याचा तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुमच्या महत्त्वाचं म्हणजे डोळ्यावरचा जो ताण आहे ना तो सर्वात कमी होईल. आता जर काही काही जणांना हे अपडेट मिळालेच नसेल किंवा कुणा कुणाच्या सेटिंगमध्ये हा ऑप्शन येतच नसेल, सेकंड नंबरला आहे, तुम्हाला काय करायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आहे, जनरलमध्ये जायचं आहे आणि डार्क थीम इनॅबल करायचं आहे. हे टॉगल स्विच जर ऑन केलं तर तुम्हाला ते डार्क थीम इनॅबल दिसेल. आता काही काही जणांना तो ऑप्शन दिसणारच नाही. त्याचं कारण काय असेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि फक्त यूट्यूब सर्च करायचं आहे. यूट्यूब सर्च केल्यानंतर जर तुमचं ऑटो अपडेट ऑफ असेल तर तुम्हाला तो ऑप्शन दिसणार नाही आहे. ओके, तर बघा हे यूट्यूब इथं आहे, यावरती ओपन करा आणि इथं अनइन्स्टॉल आणि इथं तुम्हाला एक अपडेट अपडेट असा ऑप्शन असेल तर त्या अपडेटवरती क्लिक करा. ज्यास तुम्ही अपडेटवरती क्लिक कराल काही वेळ घेईल. 26 MB साधारण त्यांचं अपडेट आलेलं आहे तर तुमच्या मोबाईलच्या फॉर्मॅटनुसार त्यांची साईज चेंज असते. तर एकदा ज्यावेळेस तुम्ही अपडेट कराल त्यावेळेस तुम्हाला तो ऑप्शन ऑन होईल. इन केस तरी देखील तुमच्या फोनमध्ये अपडेट केल्यानंतर देखील तो ऑप्शन येत नसेल तर काय करणार, तर सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये गेल्यानंतर आता हे माझं शाओमी रेडमी नोट 5 प्रो हा मोबाईल आहे. तुमचा जर कुठला वेगळा फोन असेल तर देखील तुम्ही त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तो म्हणजे ॲप सेटिंग असं तरी असेल किंवा मग इन्स्टॉल्ड ॲप्स असं असेल. तर इन्स्टॉल्ड ॲप्सवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्च अमंग जितके पण ॲप्लिकेशन असतील तितका आकडा असेल तिथे, तर यूट्यूब सर्च करा. त्यामध्ये तुम्हाला यूट्यूब नावाचं एक ॲप्लिकेशन मिळेल. त्यामध्ये स्टोरेज, डेटा युजेस, बॅटरी, ॲप परमिशन, नोटिफिकेशन, रिस्ट्रिक्ट डेटा युजेस आणि क्लिअर डिफॉल्ट्स असे ऑप्शन दिसतील तुम्हाला. यातील डेटा युजेसवरती क्लिक करा, सॉरी यातील स्टोरेजवरती क्लिक करा. जेव्हा तुम्ही स्टोरेजवरती क्लिक कराल तुम्हाला दोन ऑप्शन सापडतील तिथं, एक क्लिअर डेटा आणि दुसरा क्लिअर कॅचे. तर तुम्हाला फक्त क्लिअर कॅचे करायचं आहे. जेव्हा तुम्ही क्लिअर कॅचे कराल, जर तुम्ही क्लिअर डेटा केला तर तुमचा मेन डेटा देखील उडू शकतो, म्हणजे तुमचे सेव्हड व्हिडिओज वगैरे जाऊ शकतात. तर त्यामुळे ते केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी चालेल. तर साधारणतः क्लिअर डेटा तरी करू नका, करू फक्त क्लिअर कॅचे करा तरी देखील ते अपडेट तुम्हाला मिळून जाईल. जेव्हा तुम्ही क्लिअर कॅचे कराल त्यावेळेस तुमच्या सेटिंगमध्ये एकदा फोन तुम्ही रिबूट करा किंवा मग डायरेक्टली स्विच ऑफ करून स्विच ऑन करा. तुमच्यामध्ये सेटिंगमध्ये तुम्हाला तो ऑप्शन मिळून जाईल, जनरल आणि यामध्ये तो ऑप्शन तुम्हाला सेकंड नंबरला भेटून जाईल. ओके, हा व्हिडिओ समजला असेल आणि खूपच याचा फायदा होईल तर ते नक्कीच तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.